छोटे पंचवी मोठे पाच बस डॉक्टरांच्या अभावामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला, त्याच्यावर तुम्ही काही प्रतिक्रिया देणार का? मुळात म्हणजे ती माहिती मिळालेली आहे. थांबा एक मिनिट. पार्श्वभूमीवर आता भाजपकडनं वेगवेगळे आरोप सेनेवर, महापालिका सत्ताधारी म्हणून केले जात आहेत तुमच्यावर, की त्यांनी असं म्हटलंय आजच की सत्ताधाऱ्यांकडून महापालिकेत 5,000 कोटींपेक्षा सुद्धा जास्त रकमेची अनियमितता झालेली आहे वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये, वेगवेगळ्या कामांमध्ये. भाजपकडनं असा आरोप थेट सेनेवर लावला जातो. बेसिकली त्यांचा मुद्दा असा आहे की 5 लाख ते 75 लाखापर्यंतचे जे टेंडर पास करण्याची प्रक्रिया असते, जे अधिकार आयुक्त आणि महापौरांना आहे, परंतु ते टेंडर झाल्यानंतर त्याची माहिती 15 दिवसाच्या स्थायी समितीला मिळणं अपेक्षित आहे. ती माहिती आत्तापर्यंत मिळालेली नाही आणि 5 वर्षाचे प्रस्ताव हे आता आणले जात आहेत असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे ते म्हणतात की जवळपास 5,500 कोटीपेक्षा जास्त रुपयांची अनियमितता आहे असं त्यांचं म्हणणं. मला वाटते महानगरपालिकेतील भाजपाचे जी मंडळी आहे यांच्याकडे आता कुठले मुद्दे राहिलेले आहेत आणि सौ छुए काकी बिल्ली हचको चली हा त्यांचा प्रकार आहे. मला आठवते मी सभागृह नेता असताना 2017 सदर्व विषयांवर मी स्वतः स्थायी समितीमध्ये आवाज उठवला होता आणि संबंधित एका प्रस्तावाच्या अनुषंगाने त्याची अगदी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा त्यावर दाखल करा आणि त्याची चौकशी करा अशा पद्धतीची माझी मागणी होती. कदाचित ते विसरले असते, परंतु ही मागणी शिवसेनेने अगोदरच केलेली होती आणि त्या अनुषंगाने हे प्रस्ताव तेव्हापासून येत आहेत. भारतीय जनता पक्ष आजपर्यंत हे सर्व प्रस्ताव त्यांना योग्य वाटत होते. आज अचानक असं का झालंय हे आपल्यालाही समजू शकते आणि आम्हालाही समजतंय. येणाऱ्या इलेक्शनमध्ये आता त्यांच्याकडे मुद्दा राहिलेला नाही, उगत बॉम्बाबॉम्ब करण्याचं एवढंच त्यांचं काम आहे, दुसरं त्यांच्याकडे काही काम नाही, कुठला मुद्दा नाही आहे. ह्या मुंबईच्या लोकांचा जे आपल्याला विकास करता आला पाहिजे, विकासाची कामं झाली पाहिजे, ही विकासाची कामं करण्यासाठी त्यांनी सहकार्य करण्याची जे धोरण अवलंबलं पाहिजे ते न अवलंबता फक्त बॉम्बाबॉम्ब करणं आणि मुंबई शहरामध्ये जो काही आम्ही विकास करतो आहोत तो विकास कसा खुंटला जाईल यासाठीच फक्त प्रयत्न करणं, एवढीच भाजपाची आता भूमिका राहिली आहे. ती भाजपाचे नेते अगदी प्रामाणिकपणे या महानगरपालिकेमध्ये ती भूमिका पार पाडत आहेत आणि आत्ताच त्याची बोंबाबोंब सुरू झाली. याच्या अगोदर त्यांच्या काही पोटात दुखत नव्हतं, आता काय त्यांच्या पोटात मळमळ येते कळत नाही आहे, पण तो मळमळत आहे. ते इलेक्शन पुरतं, हे इलेक्शनमध्ये काहीतरी लोकांना दाखवायला पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे भारतीय जनता पक्ष काहीतरी करते आहे, म्हणून हा फक्त त्यांचा स्टंटबाजी आहे. स्टंटबाजीच्या पलीकडे काही नाही आहे. स्थायी समितीमध्ये प्रत्येक विषयावर आपण त्यांना बोलायला देतो, त्यांचं म्हणणं ऐकतो, पण त्यांचं म्हणणं जर चुकीचं असेल आणि ते चुकीचं जर त्यांचं स्वतःला ते वाटत असतं, माहिती असतं की आम्ही चुकीचं बोलतो, तरी ते बोलतात. ते बोलतात त्याच्यावर चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर प्रत्येक प्रस्ताव हा सर्वसंमतीनं पास होतो आहे, मंजूर होतो आहे. चुकीचं असेल त्या निश्चितपणे आम्ही प्रशासनाला त्याचा आम्हीच जाब विचारतो, परंतु सगळेच प्रस्ताव चुकीचे आहेत किंवा एवढा भ्रष्टाचार झाला तेवढा भ्रष्टाचार झाला, फक्त हा भ्रष्टाचार काय तो फक्त शिवसेनेनेच केला हे जे त्यांचं म्हणणं आहे ते मला वाटते कुठेतरी चुकीचं आहे. दिशाभूल करणारं वक्तव्य करतायत, चुकीचं वक्तव्य करतायत आणि एकंदरीत या सगळ्यांना एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आणि या फ्रस्ट्रेशनमुळे हे अशा प्रकारचं आंदोलनं करणं, निदर्शनं करणं हे जे सगळं चाललेलं आहे ते फक्त स्टंटबाजी आहे. लोकांना काहीतरी आम्ही करतोय दाखवायचं आहे, लोकांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवण्याचा प्रकार सुरू झालेला आहे आणि इलेक्शनमध्ये या आता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चाललेलं आहे. बाकी यांना मुंबई शहरातील लोकांचं काही पडलेलं नाही आहे. मुंबई शहरातील लोकांचा विकास झाला पाहिजे, मुंबईतली कामं झाली पाहिजे, जे प्रपोजल्स आलेले आहेत, जे मोठे प्रकल्प आहेत ते झाले पाहिजे, या बाबतीमध्ये काही बोलत नाही आहेत. प्रकल्प करण्यासाठी आमची भूमिका काय हवं ते आम्हाला सांगा सहकार्य हे बोलत नाही, फक्त ते कसं चुकीचं आहे, काय चुकीचं करतो एवढं दाखवणं ते गेल्या 1-2 महिन्यापासून त्यांनी सुरू केलेलं आहे. आणखी 3-4 महिने राहील ते तरी मला वाटते शांत होतील, पण तोपर्यंत ह्याच्या मळमळत राहणार आहे आणि आम्ही आमचं काम करत राहू. आमचा या मुंबई शहरातील लोक जे नागरिक आहेत त्यांच्याशी आमची बांधिलकी आहे, त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आहे, तो आम्हाला सार्थही लावायचा आहे. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी जे जे करावं लागेल ते शिवसेना करत राहील, भारतीय जनता पक्षाने बोंबलत राहावं, आम्ही आमची कामं करत राहू. त्याच्यामध्ये कलम 19
तिथे लांबच बसलं, तुम्ही मास्क काढला तरी चालेल असं. याच्यावर हे देतात पण सगळेजण मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेला मीटिंग घेतात त्यावेळेला घातलेला याच्यामध्ये असतात भाषण करतात तेव्हा मास्क खाली असतात. नाही नाही ज्यावेळी रूम मध्ये वगैरे असतात ना तिथे काय तोंड नसेल त्यावेळी काढतात. नद्यांच्या संदर्भातले दोन प्रस्ताव होते, त्यातला एक प्रस्ताव पास झाला. दुसऱ्या प्रस्तावामध्ये काही प्रश्न काही सदस्यांनी विचारले आणि ते सदस्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या संपूर्ण त्याची उत्तरं प्रशासनाने द्यावी हे आपण सांगितल्यानंतर संबंधित हा प्रस्ताव जो आहे तो आजच्या बैठकीपुरता नॉट टेकन ठेवलेला, पुढच्या बैठकीमध्ये त्याची उत्तरं घेऊन येऊ म्हणून सांगितलेलं. कोणत्या नद्यांच्या संदर्भातले प्रस्ताव होते आणि साधारणत्या प्रस्तावाअंतर्गत काय काय केलं जाणार आहे, नद्यांचा ब्युटिफिकेशन होणार आहे, रुंदीकरण खोलीकरण काय होणार आहे नेमकं? मुळात म्हणजे या नद्यांचं जे आहे ते पुनरुज्जीवन जे करण्यासाठी हा प्रस्ताव आहे संपूर्णपणे. या प्रस्तावामध्ये आपण पाहिलं असं की एकंदरीत ब्युटिफिकेशन तर त्यामध्ये आलंच, पण त्या संबंध त्या जोडीनं जो नद्यांचे अतिक्रमण आहे आजूबाजूला किंवा ते बाजूला करून नद्यांचा एक जे ज्या काही खाड्या वगैरे किंवा जे नाले मिळतात त्याचं एकंदरीत व्यवस्थितपणे त्याचा फ्लो झाला पाहिजे. त्याचा फ्लो ज्या त्या ज्या ठिकाणी अडकाठी येते ती अडकाठी नाही येतात. एकंदरीत जे ह्याची ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट ज्या टेक्नॉलॉजी करावं लागेल, टेक्नॉलॉजीची माहिती जी तांत्रिकदृष्ट्या प्रस्तावामध्ये दिलेली आहे त्यावर सुद्धा चर्चा झाली आणि एकंदरीत ह्याचा जो उपयोग जो आहे हा जसं एस टी पी आहे सिवेज ट्रीटमेंट प्लांट ज्या पद्धतीने हा मोठ्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटच्या सारखासा छोटा सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, जेणेकरून प्रशासन एक नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरून नद्यांचं पुनरुज्जीवन या ठिकाणी करणार आहे. बोलतात त्याच्यावर चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर प्रत्येक प्रस्ताव हा सर्वसंमतीनं पास होतोय मंजूर होतोय. चुकीचं असेल त्या निश्चितपणे आम्ही प्रशासनाला त्याचा आम्हीच जाब विचारतो, परंतु सगळे प्रस्ताव चुकीचे आहेत किंवा एवढा भ्रष्टाचार झाला तेवढा भ्रष्टाचार झाला, फक्त हा भ्रष्टाचार काय तो फक्त शिवसेनेनेच केला हे जे त्यांचं म्हणणं आहे ते मला वाटते कुठेतरी चुकीचं आहे. दिशाभूल करणारं वक्तव्य करतायत, चुकीचं वक्तव्य करतायत आणि एकंदरीत या सगळ्यांना एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आणि या फ्रस्ट्रेशनमुळे हे अशा प्रकारचं आंदोलनं करणं निदर्शनं करणं हे जे सगळं चाललेलं आहे हे फक्त स्टंटबाजी आहे. लोकांना काहीतरी आम्ही करतोय दाखवायचं आहे, लोकांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवण्याचा प्रकार सुरू झालेला आहे आणि इलेक्शनमध्ये या आता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चाललेलं आहे. बाकी यांना मुंबई शहरातील लोकांचं काही पडलेलं नाही आहे. मुंबई शहरातील लोकांचा विकास झाला पाहिजे, मुंबईतली कामं झाली पाहिजे, जे जे प्रपोजल्स आलेले आहेत, जे जे मोठे प्रकल्प आहेत ते झाले पाहिजे, या बाबतीमध्ये काही बोलत नाही आहेत. प्रकल्प करण्यासाठी आमची भूमिका काय हवं ते आम्हाला सांगा सहकार्य हे बोलत नाही, फक्त ते कसं चुकीचं आहे काय चुकीचं करतो एवढं दाखवणं ते गेल्या महिन्या दोन महिन्यापासून त्यांनी सुरू केलेलं आहे. आणखी तीन चार महिने राहील ते तर मला वाटतं शांत होते, पण तोपर्यंत ह्यांच्या मळमळत राहणार आहे आणि आम्ही आमचं काम करत राहू. आमचा या मुंबई शहरातील लोक जे नागरिक आहेत त्यांच्याशी आमची बांधिलकी आहे, त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आहे, तो आम्हाला सार्थही लावायचा आहे. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी जे जे करावं लागेल ते शिवसेना करत राहील, भारतीय जनता पक्षाने बोंबलत राहावं, आम्ही आमची कामं करत राहू. त्याच्यामध्ये कलम 19 या कलमांतर्गत तुम्ही गैरफायदा घेतलेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि स्पेशली रिचर्डसन आणि क्रुडासचे इथे कोविड सेंटर उभारलंय, इथे विविध 48 कामांसाठी तुम्ही 9,93,00,000 रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे, तर याबाबत काय सांगाल? एक लक्षात घ्या, या बाबतीमध्ये आपण माहिती मागवलेली आहे. हा प्रस्ताव आपण जो आहे तो रिफर बॅक सुद्धा केला होता आणि रिफर बॅक करून याची पूर्णपणे माहिती प्रशासनाकडून स्थायी समितीने मागवलेली आहे. रिफर बॅक केलेला प्रस्ताव हा स्थायी समिती समोर आल्यानंतर त्याला मंजुरी पुन्हा मिळालेली आहे आणि ह्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाने विरोध केलेला नव्हता. आज जरी ते म्हणत असतील तरी
त्यामुळे मला वाटते काही गोष्टी या त्यांनी स्वतःच्या स्वतः तपासून पाहाव्या. हा विरोध आत्ता सुरू झालेला आहे, अगोदर कोणत्याच प्रस्तावाला विरोध नव्हता. चुकीचं असेल त्याला विरोध करण्याचं काम शिवसेनेने केलेलंच आहे आणि ह्या प्रस्तावाला विरोध आम्ही अनेक वेळा केलेलं आहे. जे चुकीचं ते चुकीचं म्हणणं हे आमचं काम आहे, ते आम्ही म्हणत आलेलो. आम्ही चुकीच्या गोष्टीला बरोबर करत नाही आहोत. आमच्या यंत्रणा आम्ही योग्य प्रकारे वापरतोय. कुठल्याही यंत्रणेचा आम्ही कुठेही दुरुपयोग करून घेत नाही आहे. दुरुपयोग करणारे त्यांच्या यंत्रणेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी करून घेत आहे, परंतु त्यांचं त्यांना लखलाभ हो. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो करत राहणार आहोत. एवढंच मी याला सांग. थँक्यू सर. सर, अशी काही घटना आपल्या कानावर आली आहे का? हो, सदरू घटना आपल्याला समजली आहे की जी महिला आहे ती काहीतरी मला वाटते प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी 7 महिन्याची काहीतरी ती गर्भवती होती आणि ती महिला 26 वर्षीय महिला आहे. त्या ठिकाणी तिला ॲडमिट केलं गेलं आणि तिला ॲडमिट केल्यानंतर जी ज्या पद्धतीने तिला उपचार हवे होते ते उपचार तिला दिल्यानंतर सुद्धा काही उपचारात त्रुटी होत्या म्हणून तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी प्रशासनानं तिला तात्काळ तिथे त्याचं जी तयारी आहे ती केली. तिला दुसऱ्या हॉस्पिटलला सुद्धा हलवण्यात आलं, परंतु त्या तिथे सुद्धा काही अडचण निर्माण झाली म्हणून तिला नायर या रुग्णालयामध्ये हजर करण्यासाठी तिथे ॲडमिट करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले, परंतु त्या दरम्यान त्या मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. मुळात म्हणजे या ठिकाणी डॉक्टरांचं कुठेही कमतरता की अभाव असा म्हणता येणार नाही. त्यांनी जेवढे प्रयत्न करायचे आहेत तेवढे प्रयत्न केले आहेत, पण तर सदरू महिलेच्या बाबतीमध्ये निश्चित असं का घडलं त्याचं सुद्धा पूर्ण माहिती आम्ही मागवलेली आहे. एकंदरीत जी आत्ता जी माहिती मिळाली त्यामध्ये सदरू महिलेला गेले ती ॲडमिट होण्याअगोदर 3-4 दिवस अगोदर काहीतरी ताप वगैरे येत होता, तिला काहीतरी त्रास होत होता आणि तिला वॉमिटिंग वगैरेसुद्धा होत होतं अशीही माहिती मिळालेली आहे. परंतु अजून संपूर्ण माहिती आपल्या हाती आलेली नाही आहे, पण जेवढी माहिती आलेली आहे त्या अनुषंगानं प्रशासनाने जेवढी त्या व्यक्तीमध्ये दक्षता घ्यायला पाहिजे होती तेवढी दक्षता घेतलेली आहे. परंतु सदर्भ महिला जे तिचं मृत्यू होणं हे निश्चितपणे दुर्दैवी आहे. असं जे झालेलं आहे की दुःख चुकीची आणि दुःखद आहे. भारतीय जनता पक्ष जी ओरडते आहे हे भारतीय जनता पक्ष ओरडताना कुठेतरी या मुंबईच्या नागरिकांशी लोकांशी आमचं काय आम्हाला काहीतरी वाटते असं हे दाखवत आहे. यांना तर थोडं वाटत असतं ना आणि थोडी कळकळ असते या मुंबईतली या लोकांची. तर ह्यांनी नगरसेवकाचा जो फंड आहे ना तो कोविड कालावधीमध्ये PM फंडाला दिला नसता, तो मुंबईतल्या नागरिकांसाठी मुंबईला दिला असता. तो फंड इकडे त्यांनी दिल्लीला पाठवला आणि इकडे काय दिलं नाही आणि इकडे लोकांचे हाल करायला लागले. कोविडमध्ये लोकांना शिवसेनेने जे सहकार्य केलं, जे काम केलं प्रशासनानं, महानगरपालिका प्रशासनानं, राज्य शासनानं जे काम केलं त्याची दखल जगाने घेतलेली आहे. ह्यांनी घेतली नाही त्याचा आम्हाला फरक पडत नाही. त्यांनी स्वतः माहिती आहे की ते कोणाला मदत केली नाही, त्यांनी दिल्लीला मदत केली. तर त्यांनी लोकांच्या या मुंबईतल्या नागरिकांचं आम्हाला कळवळ आहे ते त्यांनी बोलूच नाही. त्यामुळे मला वाटते हे त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवले दात वेगळे आहे. मानधन त्यांचं मानधन त्यांनी इथे द्यायचं थोडं PM फंडाला ते मानधन दिलं, इथे त्याने दिलं नाही लोकांना. दहिसर आणि उशिवर प्रशासनाने जे निर्देश दिलेले आहेत आणि शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन अद्यापर्यंत आपण करतो आहोत. त्यातही सन्माननीय महापौर यांनी आजच मला वाटते आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्टपणे त्यांनी मांडलेली आहे. मुळात म्हणजे ज्या बैठका प्रत्यक्षात व्हाव्या असं प्रत्येक नगरसेवकांचं मत आहे, परंतु
शेवटी सरकारने कोरोना विषयक जो काय त्यांना त्यांचा अनुभव आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्या अनुषंगाने सरकारने ज्या काही निर्बंध आखून दिलेले आहेत त्याचं पालन प्रशासन करत असताना प्रशासनानेच ह्या बाबतीमध्ये आम्हाला जे ज्या सूचना केलेल्या आहेत आणि जे सर्क्युलर काढलेले आहे त्याचं आम्ही पालन करतो आहोत. परंतु आत्ता ह्या बैठका होण्यासाठी आम्ही सुद्धा मागणी माननीय महापौरांनी पत्र दिलेलं आहे त्यावर निश्चितपणे काहीतरी ठोस निर्णय होईल असा अपेक्षा करण्यास काय हरकत नाही. भाषण करताना नाही करत नाही, मीटिंगला पण नाही, फक्त एकटे रूम मध्ये असतील ना आणि VC असेल ना आणि एकटे असतील ना त्याच वेळेला.